नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। राज्यातील अनेक भागात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे, तरी कोकण मध्ये महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर राहणार आहे। पुढील 2 ते 3 दिवसानंतर पावसाचा जोर आणखी कमी होईल। बुधवारी पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, नांदेड, लातूर, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूप पडण्याचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तवला आहे। अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात परिसरात कमी दाबाचे क्षेत्र आहे, तसेच बंगालच्या उपसागरात परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे। ही स्थिती 2 ते 3 दिवसात उत्तर पश्चिम भागाकडे सरकण्याची शक्यता आहे। यामुळे राज्यात काही प्रमाणात हवामान राहणार असून कमी अधिक स्वरूपात पाऊस पडणार आहे, तसेच काही ठिकाणी कडाक्याचे ऊन पडणार आहे। ऑक्टोबरचा हीटचाही चटका जाणू शकतो अशी शक्यता आहे। सध्या राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे, तर किमान तापमानात चढ उतार होत आहे। गुरुवारी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, यवतमाळ व नागपूर जिल्ह्यात चांगलाच जोरदार ते मध्यम पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता। दरम्यान शुक्रवारपासून पावसाचा प्रभाव कमी होणार असला तरी काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा इशाराही देण्यात आला होता व अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, मराठवाडा, विदर्भात काही अंशी ढगाळ सरी पडल्या। तर काल आपण शनिवारी बघितलं, अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात काहीसा पाऊस पडणार असून इतर भागात उघडीप राहणार आहे। तर बघा मित्रांनो, आज शनिवारी अकोला, अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात काहीसा पाऊस पडणार असून इतर भागात उघडीप राहणार आहे। याविषयी अधिक माहिती अशी की मध्य महाराष्ट्र, विदर्भात पाऊस आणखी 2 ते 2 दिवस पावसाळी स्थिती आहे। अरबी समुद्राच्या निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात सध्या ढगाळ वातावरण आहे। शुक्रवारी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे। राज्यात आणखी 2 दिवस पावसाळी स्थिती आणि तापमानातील वाढ कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आलेला आहे। अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता पुढील 48 तासात वाढणार आहे, मात्र हा पट्टा पुढे ओमानच्या दिशेने सरकणार आहे, त्यामुळे राज्यात फार काळ ढगाळ स्थिती राहणार नाही। सध्या दक्षिण भारतामध्ये ईशान्य मोसमी वारे सक्रिय आहे, या भागातून आर्द्रता येत असल्याचा परिणाम म्हणूनही महाराष्ट्रात ढगाळ वातावरणात भर पडली आहे। त्याचप्रमाणे गेल्या 4 ते 5 दिवसापासून पावसाळी वातावरण तयार होऊन तापमानात मोठी वाढ झाली आहे। सरासरी खाली गेलेले रात्रीचे किमान तापमान सध्या सरासरीपेक्षा 2 ते 6 अंशांनी वाढले आहे। सध्याची पावसाळी स्थिती आणखी 1 ते 2 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे। शुक्रवारी पुणे शहर आणि जिल्ह्यात काही भरपूर ठिकाणी भागात जोरदार पाऊस झाला, तर कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात काही तुरळक सरी कोसळल्या। विदर्भातील गोंदिया आणि नागपूरमध्ये पावसाची हजेरी होती। तर मित्रांनो, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुन्हा पाऊस सांगितला आहे, आणखी 2 दिवस पावसाची स्थिती ही अशीच असणार आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल ऐकून नक्की दाबा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।